पावसाच्या पाण्यामुळे सोयाबीन पिकाचं नुकसान झालंय. नुकसानीचे पंचनामे तातडीने करून शेतकऱ्याला मदत द्या असं जिल्हा परिषद सदस्य अजित मगर यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय. औंढा तालुका अतिवृष्टी नुकसान भरपाईतून वगळला, सलग दुसऱ्या वर्षी देखील अन्याय. नुकसानीचे पंचनामे तातडीने करून शेतकऱ्याला मदत उपलब्ध करून द्या या मागणीचे निवेदन औंढा तहसीलदार डॉक्टर कृष्णा कानगुले यांना अजित मगर जिल्हा परिषद सदस्य यांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांनी दिलंय. निवेदनामध्ये सविस्तर वृत्त असं की 22 सप्टेंबरपासून जिल्ह्यामध्ये सर्वत्र अतिवृष्टी झाली आहे. काही भागामध्ये अजून देखील पावसाची संततधार चालूच आहे, त्यामुळे अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. हा पाऊस सर्वदूर असल्यानं सर्व नद्यांना महापूर आलाय. पावसाचे सतत पाणी यामुळे संपूर्ण शेतजमिनींना तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय. परिणामी शेतातील उभी पिके ही संपूर्णतः पाण्याखाली गेली आहेत. सदरील पिकाचं हे 100% नुकसान झालंय. सदरील सोयाबीन पिकांना जागीच कोंब फुटलेत. या आसमानी संकटामुळे आम्ही शेतकरी पुरते उद्ध्वस्त झालोत. अशा बिकट परिस्थितीमध्ये पिकांसह पशुधन वाचवायचं कसं असा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झालाय. या परिस्थितीमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे हे औंढा नागनाथ तालुक्याचं अतिवृष्टी नुकसान भरपाईतून वगळले आणि सलग दुसऱ्या वर्षी देखील आम्हा शेतकऱ्यांवरती अन्याय केलाय, त्यामुळे सदरील नुकसानीचे पंचनामे तातडीने करून आम्हाला मदत उपलब्ध करून देणे याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, तसेच ही मदत लवकरात लवकर मिळावी यासाठी आपल्या स्तरावरून तातडीने योग्य पावले उचलावीत अशी शेतकरी वर्गातून मागणी केली जाते. हे निवेदन देतेवेळी असोंदा, एहळेगाव, लाख, मेथा, निशाणा, काकडदाभा, सुरवाडी, पिंपरी कुंडकर, जडगाव, धारखेडा, पुलधाभा, बोरजापूर, साळणा, कंजारा, वगरवाडी तांडा, असोला, वाळकी तसेच अनेक गावातील शेतकरी यावेळी उपस्थित होते. सातत्याने सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे औंढा तालुक्यात पिकांचे खूप नुकसान झालेले आहे. अक्षरशः सोयाबीन पीक काढणीस आलेले असून कोंब फुटत आहेत, इतका रोज पाऊस प्रचंड प्रमाणात चालू आहे. मागच्या वर्षी औंढा तालुक्याचे पंचनामे झाले नाही, आर्थिक मदत मिळाली नाही आणि यावर्षीसुद्धा तालुका वगळलेले चित्र आहे. परंतु आम्ही सर्व शेतकरी बांधव इथे आज निवेदन घेऊन आलो की तात्काळ पंचनामे करावेत. नदी नाले काटचे तर पिकाचे नुकसान झालेलेच आहे, परंतु प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये जिथं सोयाबीन काढायला आलेला आहे, काही काढून ठेवलेले त्यालासुद्धा कोंब फुटत आहेत, त्यामुळं शासनानं याची त्वरित दखल घेऊन शेतकऱ्यांचे पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी ही आमची सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे. प्रतिनिधी दत्तात्रय शेगूकर, न्यूज टुडे 24, औंढा नागनाथ. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.